नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रिणी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणींनी मला कमेंट्स केल्या होत्या की यूट्यूब चॅनल हे स्वतःच्या यूट्यूब चॅनल हे कसं ओपन करायचं. तर त्यांच्यासाठी मी आजचा माझा व्हिडिओ शेअर करत आहे. तर मैत्रिणींनो, सर्वात महत्त्वाचं आहे यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी ते म्हणजे जीमेल अकाउंट. तर तुम्हाला तुमच्या नावाचं जीमेल अकाउंट आधी ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला यूट्यूब हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर यूट्यूब डाउनलोड केल्यानंतर तर बघूया आपण की आपलं चॅनल हे कसं क्रिएट करायचं. तर सर्वात आधी आपल्याला यूट्यूब ओपन करायचं आहे. तर मी या ठिकाणी यूट्यूब ओपन करते. यूट्यूब ओपन केल्यानंतर सर्वात वरती तुम्हाला यूट्यूबवर राईट साईडने तुम्हाला तुम्ही ज्याही नावाने तुमचं जीमेल अकाउंट क्रिएट केलेलं आहे तो तुमच्या नावाचं फर्स्ट अक्षर तिथे वरती येणार. तर बघू शकता इथे सिम्बॉल दिसत आहे. तर जर माझं नाव प्रियंका आहे तर इथे पी दिसत आहे, ते मी याला इथे ओपन करणार. तर असं ओपन केल्यानंतर युअर चॅनल तुमच्यासमोर असा इंटरफेस इथे ओपन होणार. तर इथे तुम्हाला युअर चॅनल दिसत आहे, तुम्हाला इथे युअर चॅनलवर इथे क्लिक करायचं आहे. युअर चॅनलवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक इंटरफेस ओपन होणार. तुमचं जेही नाव येणार, जसं माझं नाव प्रियंका कोले आहे तर वरती टॉपवर माझं प्रियंका कोले इथे नाव आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे सेटिंगचं बटन दिसणार, तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो. तर तुम्हाला या सेटिंगच्या बटनवर क्लिक करायचं आहे. सेटिंगच्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं एक इंटरफेस ओपन होणार. ते इथे प्रियंका कोहले माझ्या नावासमोर तुम्हाला एक पेन्सिल दिसणार. तर तुमच्या पण मोबाईलमध्ये असंच इंटरफेस ओपन होणार. तर त्या पेन्सिलवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं इथे फर्स्ट नेम अशा पद्धतीच्या पेन्सिलवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा बॉक्स तिथे ओपन होणार. त्यानंतर तुम्हाला फर्स्ट नेम, तुम्हाला जेही नाव ठेवायचं आहे तुमचं फर्स्ट नेम, जे तुमचं नाव असेल ते नाव तुम्हाला या ठिकाणी टाईप करायचं. जसं मला प्रियंकाच ठेवायचं आहे ते मी या ठिकाणी प्रियंकाच ठेवते. त्यानंतर लास्ट नेम मला इथे कोहलेच ठेवायचं आहे ते मी इथे कोहलेच ठेवते. त्यानंतर इथे ओके करते. ओके केल्यानंतर प्रियंका कोहले इथे माझं नाव सेम तसंच आहे. त्यानंतर त्याच खाली तुम्हाला पुन्हा एक ते डिस्क्रिप्शन दिसणार. त्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली पुन्हा एक पेन्सिल दिसणार. जसं तुम्हाला तुमचं चॅनल हे कशासाठी क्रिएट करायचं आहे, जसं माझं चॅनल हे मला हेल्थ टिप्स विथ प्रियंका म्हणजे हेल्थसाठी ओपन करायचं आहे, तर मी ते हेल्थ टिप्स विथ प्रियंका लिहिलेलं आहे. तर मला हे सेम तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर मी ते पुन्हा ओके करणार. ओके, तुम्ही बघू शकता नेम इथे प्रियंका कोहले आलेलं आहे. आणि डिस्क्रिप्शन समोर इथे माझं डिस्क्रिप्शन म्हणजे माझं चॅनल कशासाठी आहे ते तुम्हाला म्हणजे तुमच्या चॅनलबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची माहिती लिहायची आहे. तर माझं चॅनल हे हेल्थसाठी आहे, हेल्थसाठी. तर मी तिथे हेल्थ लिहिलेलं आहे. तर बघू शकता इतकं सोपं आहे स्वतःच्या नावाचं चॅनल क्रिएट करणं. तर बघू शकता आपल्या नावाचं इथे चॅनल क्रिएट झालेलं आहे. तर त्यानंतर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्या आता इथे व्हिडिओ हा कसा अपलोड करायचा, स्वतःचा व्हिडिओ कसा अपलोड करायचा. तर तुम्हाला सर्वात आधी मी पूर्णपणे बॅक जाते आधी, नाहीतर तुमचा या ठिकाणी इथे गोंधळ होणार. पूर्णपणे बॅक जाते त्यानंतर तुम्हाला सांगते की तुम्ही तुमचा स्वतःचा व्हिडिओ कसा अपलोड करू शकता. आपण इथे बॅक जाऊया. तर बघू शकता मी पूर्णपणे बॅक आलेली आहे. त्यानंतर पुन्हा आपण इथे यूट्यूब ओपन करूया. यूट्यूब ओपन केल्यानंतर पुन्हा आपण इथे आपल्या चॅनलवर क्लिक करूया. त्यानंतर युअर चॅनलवर इथे युअर चॅनलमध्ये गेल्यानंतर असं पेज इथे आपल्या या ठिकाणी ओपन झालेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला रेकॉर्डचं सिम्बॉल दिसणार. ते आपल्याला इथे बघू शकता. तर रेकॉर्डच्या सिम्बॉलवर इथे आपण क्लिक करूया. त्यानंतर इथे तुम्हाला पूर्ण इथे व्हिडिओ आलेले असेल, तुम्हाला इथला एखादा व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथे एखादा व्हिडिओ सिलेक्ट करते. व्हिडिओ सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पूर्ण डिटेल व्हिडिओची डिटेल इथे लिहायची आहे. तर मैत्रिणींनो, जर तुमचं चॅनल हे कुकिंगचं चॅनल असेल किंवा कुकिंगचं चॅनल असेल तर तुम्ही कुकिंगची एखादी इथे रेसिपी तुम्ही शेअर करत आहे किंवा व्हिडिओ शेअर करत आहे तर तुम्ही कशाची रेसिपी टाकली आहे. जशी तुम्ही एखादी समोशाची रेसिपी टाकली आहे तर टायटलमध्ये इथे समोसा म्हणजे तुम्ही टायटलमध्ये ते रेसिपीचं नाव लिहिणार. जसं माझं हे माझा जो हा व्हिडिओ आहे हा बेबीचा व्हिडिओ आहे, तर मी इथे बेबी टाईप करते. पुन्हा खाली इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला रेसिपीबद्दल पूर्ण माहिती लिहायची आहे,
म्हणजे व्हिडिओबद्दल पूर्ण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला माहिती लिहायची असते. जसं तुम्ही समोशाचा मेन टायटल दिलेला आहे तर समोशाला तुम्हाला कोणतं कोणतं साहित्य लागलेलं आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहायचं असते. जसं माझा व्हिडिओ हा बेबीचा आहे तर हा बेबीचा व्हिडिओ मी कशासाठी टाकलेला आहे म्हणजे व्हिडिओमध्ये बेबी काय करत आहे तर तो इथे डान्स करत आहे तर मी इथे डान्स लिहिते. त्यानंतर त्याच खाली तुम्हाला पुन्हा प्रायव्हसीमध्ये तुम्हाला दिसले इथे पब्लिक, प्रायव्हसीमध्ये तुम्हाला पब्लिकच ठेवायचं आहे कारण हा व्हिडिओ तुम्हाला पब्लिकमध्ये शेअर करायचा आहे म्हणून इथे आपण सेम हे पब्लिक तसंच ठेवायचं आहे. त्यानंतर वरती तुम्हाला इथे अपलोडिंगचं तुम्हाला साईन दिसेल तर तुम्हाला व्हिडिओ इथे अपलोडिंगला लावायचा आहे ते मी इथे अपलोडिंगवर क्लिक करते. तर बघू शकता मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही तुमचा व्हिडिओ स्वतःचा व्हिडिओ स्वतःच्या चॅनलवर तुम्ही अशा पद्धतीने शेअर करू शकता म्हणजे अपलोड करू शकता. तर किती सोपं आहे स्वतःच्या नावाचं चॅनल क्रिएट करणे आणि स्वतःचा व्हिडिओ हा अपलोड करणे. तर बघू शकता हा व्हिडिओ आपला अपलोड होत आहे. तितका तुम्ही जास्त मोठा व्हिडिओ घ्याल तितका वेळ अपलोडिंगला वेळ जास्त लागणार. कमी जर तुम्ही छोटा व्हिडिओ घेतला तर अपलोडिंग हे लवकर होणार. तर इथे आपला व्हिडिओ अपलोड होत आहे. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, छान वाटला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि तुम्हाला अजून काही समस्या किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून नक्की विचारू शकता. तर अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर लवकर भेटू. तर तोपर्यंत बाय.